powered by Techno. अनुराधा नागवडे यांनी आता मेळावा घेत आता विधानसभा लढण्याची भूमिका जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्यांच्याकडून आपण थेट बातचीत करणार आहोत. तर काय सांगता नेमकं ते भूमिका जाहीर केलेली आहे, कोणता पक्ष असेल, कशी रणनीती असेल सगळी? आता आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांची इच्छा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानुसार त्यांनी सांगितलं आम्हाला कोणतंही चिन्ह चालेल आणि काय असेल पण तुम्ही उमेदवारी केली पाहिजे. त्यामुळे आता आम्ही उमेदवारी करणार आहोत. तुम्ही ठरवलेलं आहे का, पक्ष ठरवलेला आहे का कोणाकडून उमेदवारी लढायची? आम्ही आघाडीकडनं प्रयत्न करत आहोत आणि तिकडनं आम्हाला अपेक्षित आहे की आम्हाला उमेदवारी मिळेल. किती खात्री वाटते विजयाची तुम्हाला? मला पहिल्यापासूनच कधी विजयाबद्दल म्हणजे हेच वाटलं नाही. मला नेहमी वाटतं की नागोडे परिवारांनी आणि आमच्या सर्वसामान्य माणसांनी इलेक्शन हातात घेतलं आणि आजच नाही खूप वर्षापासूनची लोकांची इच्छा आहे की एकदा नागोडे परिवारातला आमदार. त्यामुळे मला खात्री वाटते की आम्हीच आमदार होणार. भाजपकडून आता प्रतिभा पासकोट यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्याचं काही आव्हान वाटतं का, कारण आता महिलाच समोर असणार आहे? इलेक्शन इलेक्शन असतं पण मी कधी खूप गांभीर्याने किंवा त्या काय म्हणतो आपण त्या सिरियसनेस तेवढं हे मला वाटत नाही. का तर मी आधी खूप 5 वर्षापासून तयारी करते. मला माझ्या तालुक्यातले सगळे प्रश्न माहीत आहेत, काम कसं करायचं माहीत आहे, कारण मी आधी सोसायटीला काम केलेलं आहे, सेवा सहकारी सोसायटी, मग पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, आम्ही आपल्या जिल्हा बँकेला. त्यामुळे मला सहकारातलं, स्थानिक स्वराज्य संस्थेतलं, संघटनेतलं कामकाज कसं असतं त्यामुळं मला विश्वास आहे की आपण चांगलं काम करतो. खरं तर अजित पवार गटात तुम्ही गेला होता, तुम्हाला पद देखील दिली होती, मात्र आता नेमकं काय झालं, म्हणजे आता पुढची भूमिका कशी असते? आम्ही अजितदादा पवार यांच्या विचाराशी सहमत राहून त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उमेदवारी देण्याचं काम करू. परंतु ज्या घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी घडल्यानंतर आजच्या परिस्थितीमध्ये ही जागा भाजपला गेल्यानंतर आम्ही अजितदादांना त्या ठिकाणी संपर्क करून सांगितलं की तालुक्यातील जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि सर्वांच्या भावना वेगळ्या आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाचा राजीनामा आमचे सर्व सहकारी या ठिकाणी देत आहेत आणि तालुक्यातील जनतेच्या, नेत्यांच्या, सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील ज्या प्रमुख नेतेमंडळी आहेत त्या सर्वांशी आम्ही चर्चा करून आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे की या 2 दिवसामध्ये आम्ही आमचा निर्णय करून तुम्हाला या ठिकाणी उमेदवार देण्याचं काम करू. तालुक्यातल्या नेत्यांना आमदार करण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही गेल्या वेळेला पासपोर्टींना मदत केली, त्याआधी जगतापांना मदत केली, त्यांची भूमिका काय असणार आहे, तुम्ही त्यांची संपर्क साधला? आम्ही त्यांना अनेक वेळा संपर्क साधण्याचं काम केले, चर्चा करण्याचं काम केले, परंतु उद्याच्या काळामध्ये ते स्वतःची काय भूमिका घेतील ते आम्हाला सांगता येणार नाही. आम्हाला त्यांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जरी त्यांनी काही चुकीचा निर्णय केला तरी जनतेने मात्र या ठिकाणी ठरवून घेतलंय की यावेळेस नागोडे कुटुंबियाला आपल्याला या ठिकाणी संधी द्यायची. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणारच आहे आणि नाही मिळाली तरी आम्ही अपक्ष उमेदवारी करणारच आहोत आणि कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, सर्वांच्या विश्वासावरती 100% अनुराधा नागोडे या ठिकाणी विजय होती. कोणाशी संपर्क झालेला आहे बड्या नेत्यांशी? देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा आमचा संपर्क झालेला आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचा आमचा संपर्क झाला आहे, बाळासाहेब थोरतांशी आमचा संपर्क झाला आहे आणि घटक पक्षातील त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे. तर 2 दिवसामध्ये या ठिकाणी ही जागा कोणत्या पक्षाला जाणार आहे, जास्त करून ही जागा या ठिकाणी उद्धव ठाकरेंना या ठिकाणी जाण्याची जास्त संधी आहे आणि तशा पद्धतीचा 2 दिवसात निर्णय होईल. तो निर्णय झाल्यानंतर या ठिकाणी साजन पाचपोते आणि आमचे सर्व सहकारी एकत्र बसून या ठिकाणी आमचा निर्णय या ठिकाणी होईल आणि तशा पद्धतीने आमची सर्व रणनीती या ठिकाणी आपल्या समोर दिसेल. तर नक्कीच आपण बघतो की महाविकास आघाडीकडून लढण्याचा निर्णय जो आता नागोडे यांनी घेतलेला आहे आणि विजयाची खात्री जी आहे ते देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा क्रमांक सर पुन्हा कट्टी मराठी श्रीगोंदा अहिल्यानगर. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.